शहरातील शासकीय विश्रामगृह येथे अखिल भारतीय सेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस आशाताई अरुण गवळी, जिल्हाध्यक्ष आदिनाथ वनारसे, मेजर रावसाहेब काळे, अॅडव्होकेट महेश शिंदे, तनिष शेख, दत्ताभाऊ वामन, सुरेखा सांगळे, डॉ संतोष गिन्हे, मिरीच्या सरपंच सुनंदा गवळी, वंदना वनारसे, डॉ जयश्री नरवडे, वैशाली चुंबळकर, पूनम पतंगे, मंदाताई हापसे, माजी सरपंच संतोष शिंदे, एकनाथ मिरपगार, चेअरमन राजेश होंडे पाटील, अशोक गोरे, अक्षय वनारसे, गणेश खोमणे, नागेश खोमणे, अनिता वेताळ आदी उपस्थित होते. आशाताई गवळी यांनी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी, कामगार, युवकांचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली. नगर जिल्हा भी बोलतात. आता इथे आमचं आज गेल्या 25 वर्षापासून आमचे इथे कार्यकर्ते सतत असतात, होऊन गेले आणि आमचं येणं. आणि मी 2-3 वर्षापूर्वी इथे आलेच होते. एक जिल्हा अध्यक्ष होता, त्याचं नाव मी नाही घेणार. का नाही घेणार? तर त्यांना खरं काम, जनतेचं काम आणि पदाची जबाबदारी आणि पद कशासाठी घेतो ही जबाबदारी त्यांना माहितीच नसते. उचून आणि असे किती झाले, आले गेले. तर मला माझा हा उद्देश राहणार का, अहमदनगर जिल्ह्यातले सर्व जुने लोक ब्रखास, इथून पुढे सर्व नवीन लोकांसाठी आम्ही पदं देणार. आणि ती बी खात्री करून काही लोकांना खरंच मनापासून जनतेसाठी काम करण्याची इच्छा आहे, तळमळ आहे, लढायची जिद्द आहे, अशाच लोकांना मला वाटतं पदं द्यावी. तर आता पाथर्डी तालुका आणि ग्रामीण भाग, तर आदिनाथ अनारसे वनारसे यांना मी ग्रामीण भागाचं पद दिलं. आधी मी त्यांना पाहिलं, मला वाटतं वर्षभर 5-6 महिने येत होते, पण कुठेतरी मी हल्ली पद देत नाही. तर का तर लोकांमध्ये ती मनस्थिती नाही आहे, त्यांना पद काय आहे, पक्षाशी एकनिष्ठ काय आहे हे कर्तव्याला मुकून गेले आहे. तर मला वाटतं हे ग्रामीण भागाचं काम करू शकतात, सांभाळू शकतात आणि लोकांसाठी लढण्याची जिद्द ठेवू शकतात. लढण्याची जिद्द म्हणजे लोकांच्या समस्या, कामगारांच्या, लोकांचा छळ होतो, पाण्याची समस्या, अशा अनेक समस्या आहेत का इथे सरकार दुर्लक्ष, पुष्कळ दुर्लक्ष करते. आणि मला वाटतं शेतकरी असो आणि सर्वांकडे आपले एक मुलं जबाबदारी म्हणून मोठ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं आणि त्याची जबाबदारी सांभाळावी. तर आम्ही त्याच्यासाठी आवाज उचलू, काम करू आणि कळत राहू. गवळी यांच्या नगर दौऱ्यात अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. अहमदनगर शहरामध्ये अखिल भारतीय सेनेचे ज्या सरचिटणीस मम्मी आशाताई गवळी यांचं स्वागत. आणि त्यांनी या नगर जिल्ह्यामध्ये येऊन जो आम्हाला, आमच्या जे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जो पाठीवर आमच्या थाप आणि साथ देणार आहेत याची ग्वाही दिलेली आहे. आणि यांच्याच आशीर्वादाने आम्ही जे आमचे मित्र असतील, वनाचे साहेब असतील, अन्य पदाधिकारी असतील, यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही नक्कीच या सेनेची घोडदौड चालू ठेवू. आणि जे शहरातील प्रश्न आहेत, ज्या लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे दुर्लक्ष केले, नागरिकांच्या समस्येकडे, फक्त त्यांच्या आर्थिक बाबतीत त्यांचे जे कार्यकर्ते असतील त्यांना सक्षम होण्यासाठी त्यांनी जी त्यांना साथ दिलेली आहे, तसे न करता सर्वसामान्य तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी जी अखिल भारतीय सेनेची जी तळमळ आहे, जी डॅडिनी सुरू केलेली चळवळ, संघटना, पक्ष असेल, ती मजबूती करण्याचं काम आम्ही नक्की करू. आणि शहरामध्ये आज ज्या अन्य पक्षाचे जे राजकारण चाललेलं आहे याला फाटा देत त्यांनी राजकारणामध्येच आपण आता बघता आहात. नगर जिल्ह्यामध्ये 2-3 घटना पाठीमागं घडलेल्या आहेत. पक्षाचे पदाधिकारी हे आंदोलन करतात म्हणजे पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवला, मान्य मंत्री साहेब, अन्य विधानसभेत सुद्धा आवाज उठवला, परंतु ज्या विषयासंदर्भात तो आवाज उठवायला पाहिजे त्याकडे जाणून म्हणून दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. जे कोणी गुन्हेगार असतील त्यांचे प्रस्ताव त्या प्रांत अधिकाऱ्याकडे पडून होते, पण त्या प्रांत अधिकाऱ्याची तक्रार केली नाही, त्यांनी पोलीस प्रशासनावरती ताशेर ओढली. पोलीस प्रशासन हे 24 घंटे ड्युटी करतं, त्यांना बी कुटुंब आहे, परंतु त्यांना जाणीवपूर्वक भेटीत धरले जातं. तर आम्ही डॅडीच्या या संघटनेच्या मार्फतमध्ये आम्ही पूर्ण तमाम आमचे जे सैनिक असतील, ज्या सेनेचे, आम्ही पोलीस प्रशासनासोबत आहोत. जिथं अन्याय होईल तिथं जरूर आम्ही आवाज उठवणार आहे. कामगारांचा प्रश्न आहे,
त्याच्या बाबतीत कोणी बोलायला तयार नाही. एसीएची योजना असेल, विमा योजना असतील, कुठेही काही योजना नाही. ठेकेदार आणि जे भांडवलदार यांनी मिळून यांच्यावर आता तर आपल्याला गुलामगिरी लोटण्याचं काम चाललेलं आहे. जे महाराष्ट्राचे आदरणीय लोकनेते अखिल भारतीय सेना पक्ष प्रमुख माजी विधानसभा सदस्य अरुण भोगवळे एक समान समाजसेवक या नात्याने त्यांनी जे अखिल भारतीय सेनेच्या का माध्यमातून जे कामं सुरू केलेले आहे सर्व महाराष्ट्रात आणि त्यासाठी त्यांना एक साथ देण्यासाठी तसेच मम्मी अखिल भारतीय सेना सरचिटणीस आशा तैगवडे ह्या एक धडाडीच्या एक महाराष्ट्राच्या लोकनेते आहेत आणि त्यांनी जे कामं हाती घेतले त्यांना मी एक साथ देण्यासाठी एकूण शाखेचे ओपनिंग शाखा कामं सर्व काही संघटनेसाठी आम्ही सर्व कार्यकर्ते एक दिलाने त्यांच्या मागरवतानी काम करतो. कारण का आमचे जे कार्यकर्ते ते गोरगरीब सध्या एकदम सामान्य आहेत. जे काही कुठल्या पक्षाचे नाही काही नाही याच्यातूनच उगम होतो आणि अखिल भारतीय सेनेला एकदम चांगली ताकद देऊ आज आम्ही जवळजवळ 400-500 कार्यकर्ते तालुक्यातून आज चालू केले. पण कमीत कमी एक वर्षात निदान 1,25,000 कार्यकर्ते नेऊन घालू. आम्ही छोटेसे कार्यकर्ते एवढे त्यांना ग्वाही देतो आणि जेवढे सामाजिक कार्यकर्ता आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्यांना सहकार्य करणार हे 100% मम्मीने आपल्याला गावी दिली होती. आज आपल्या अहमदनगर शहरामध्ये आज अखिल भारतीय सेनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस आशाताई गवळी आज हजर झाल्या आणि सर्व अनिता शिवाजी वेताळा जिल्हाध्यक्ष परत वनर्षे सर त्याच्यानंतर आपले काळे सर त्याच्यानंतर शिंदे सर त्याच्यानंतर वामन सर आणि सर्व मित्रमंडळी या ठिकाणी आपल्या प्रेस कॉन्फरन्ससाठी आली. त्याबद्दल आपल्या अखिल भारतीय संघटनेच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि आजचा कार्यक्रमाचं आभार. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष शिंदे यांनी केलं तर आभार राजेंद्र हुंडे यांनी मानले. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो.